वैष्णवी गोविलकर, प्रणव पगरे, आदित्य पाटील सर्व शिक्षक व सत्कार मूर्ति सौ स्वप्नाली कलकर मैडम, सूत्रसंचालक अनुराधा, स्वागत अथर्व प्रास्ताविक तनिष्का। या पुढे अथर्व। नमस्कार, सर्वप्रथम मी आपल्या मार्गदर्शिका सौ स्वप्नाली प्रदीप कटकर मॅडम यांना सुपर 30 टीचर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो आणि स्वागताकडे वळतो। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांचे स्वागत आपल्या शाळेच्या अध्यापिका व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रीमती कोल्हापुरे मॅडम यांनी करावे अशी विनंती करतो। अध्यक्ष, उपस्थित प्रमुख पाहुणे यांचं मी सहर्ष स्वागत करते। या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने माननीय श्रीमती कोल्हापुरी मॅडम यांच्या हस्ते, यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे। आम्ही सौ स्वप्नाली प्रदर मॅडम टीचरांचा सत्कार करण्याचे नियोजन केले आहे। त्या उत्कृष्ट टीचर आहेत, त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला व आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे व आमच्या टीचरना 11 पुरस्कार मिळालेले आहे। त्यामुळे टीचरांचे खूप अभिनंदन, ते खूप छान आहे। स्वप्नाली कटकर मॅडम यांना सुपर 30 अवॉर्डमध्ये व आदर्श शिक्षक पुरस्कार व राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्यामुळे म्हणून त्यांना खूप खूप शुभेच्छा। तो स्वप्नाली कटकर मॅडम यांना सुपर 30 मध्ये निवड झाली म्हणून त्यांना खूप खूप अभिनंदन। स्वप्नाली कटकर मॅडम यांना यावर्षी 2 पुरस्कार जाहीर झाले, शिवशाहू फाउंडेशनचा सुपर 30 टीचर्स अवॉर्ड, तसेच माननीय हस्तमित्र शिक्षक फाउंडेशनचा आदर्श शिक्षक पुरस्कार। हे 2 पुरस्कार यावर्षी जाहीर झाले, त्याच्या अगोदरही त्यांना 8 पुरस्कार मिळाले आणि त्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांनी जो त्यांचा कौतुक सेवा केला हा खरोखरच अभिनंदनीय आहे। म्हणजे आजपर्यंत मला वाटतं असं कुठल्याच विद्यार्थ्यांनी केले नाही। त्याबद्दल विद्यार्थ्यांच्या अगोदर खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा। या शाळेला जेव्हा आल्यानंतर त्यांना आता जो 7वीचा वर्ग तो दिला होता, त्यानंतर मला 5वीचा वर्ग आलेला आहे। 4 वर्ष 5 वर्ष मी खरोखरच चांगलं कार्य केलेलं आहे आणि इथून पुढे असं पदवीला आणखीन पुरस्कार मिळाले। शैक्षणिक क्षेत्रात भरघोस कार्य करून त्याचा सर्वच विद्यार्थ्यांना शिक्षकांना फायदा होईल असं काहीतरी कार्य करून वेगळ्या पद्धतीचा पुरस्कारही तुम्हाला मिळो अशी मी ईश्वरचंदी प्रार्थना करते आणि पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा। विजयांना गेल्या 2 वर्षांना 11 पुरस्कार मिळाले, एवढे पुरस्कार आजपर्यंत कोणालाही मिळालेले नाही 2 वर्ष। तसं त्यांचं काम अतिशय उल्लेखनीय आहे, मी आतापर्यंत लोकतेच पण कार्डमध्ये पण ऐकले असेल, त्यामुळं कालच मी म्हटले आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत, ज्येष्ठांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत आणि या मुलांचं कौतुक करावं तेवढं आहे तुमच्या घरी भरपूर कौतुक कसं शेअर करावं, काही तिला सांगावं बोलावं आणि कुठलाही प्रश्न समस्या असेल तर तिच्याकडे जावं, तर त्याचं उत्तर तिच्याकडे नक्की मिळतं। आणि मुख्य तिचं स्वभावाचं वैशिष्ट्य असतं की ते अतिशय शांत आहे, कुठलाही प्रसंग आला तर तिचा आवाज कधी चढत नाही, वाढत नाही किंवा ती पटकन चिडत नाही। हे माझ्यापेक्षा लहान असं ती सगळं शिकण्यासारखी गोष्ट आहे, म्हणजे मला असं अर्थ वाटतं की खरोखर स्वप्नांकडून शिकावं। तर तुम्ही मुलांनी शिक्षकांना जेव्हा निरीक्षण करता शिक्षकांचं तर त्यांचं हे गुण तुम्ही आत्मसात केले पाहिजे। त्या 2 ओळी तुम्ही ऐकल्या असतील की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे। तर देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे गब्बरच्या त्या शोभेतल्या गब्बरसारखं नाही करायचं, हे हात म्हणजे ते ठाकूर असं अपेक्षित नाही आहे। तर त्या व्यक्तीमध्ये असणारे जे गुण आहेत ते गुण तुम्ही तुमच्यामध्ये आणखी आले पाहिजे, ते तुम्ही मानले पाहिजे, ते गुण तुम्ही घ्यायचे, ती वैशिष्ट्य तुम्ही घ्यायचे। तर तुम्ही अशा शिक्षकांचे सार्थक विद्यार्थी करा आणि तुम्ही सगळे नशिबाने आहात, तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकता, जिल्हा परिषदेची शाळा इतकी दर्जेदार आहे शाळा, ते तुमच्यासमोर मूर्तिमंत उदाहरण आहे। इथं बसलेली प्रत्येक व्यक्ती कौतुकाला आणि बक्षिसाला पुरस्काराला पात्र असेल, फक्त प्रत्येक जण प्रत्येकाला तो मिळेल किंवा नाही मिळेल, नाही मिळाला तरी प्रत्येक व्यक्ती पुरस्कार प्राप्त आहे असं म्हणायला काही हरकत नाही। आज स्वप्नाली मी तू बोलायला खूप छान वाटलं,
असं उत्तर उत्तर तिची प्रगती होत राहू दे. तिच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये, तिच्या नोकरीमध्ये तिला कायम यश मिळू द्या आणि तिला याच्यातून आशीर्वाद दिला. तिला देशातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार शिक्षकांचा राष्ट्रपती पुरस्कार तो तिला मिळवा. आदरणीय स्वप्नालीकर मॅडम यांना दोन पुरस्कार जाहीर झाले आणि आपल्या शाळेसाठी आणि आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आणि आल्यानंतर मी आता 2-3 महिन्याच्या शाळेमध्ये कारण आल्यानंतर तिचा स्वभाव बघते हसरी प्रेम सतत कामामध्ये व्यस्त असणारे आणि अतिशय ॲक्टिव्ह अशी टीचर आहे. आणि आल्यानंतर मी तिचं जेव्हा कामकाज बघते सगळ्या याच्यामध्ये शाळेमध्ये कोणतंही काम असेल ती सतत पुढवून सगळ्यामध्ये पुढाकार घेते. तर हे दोन पुरस्कार तिला जाहीर झाले त्याबद्दल आम्ही सर्व शिक्षकांच्या वतीने तिचं अभिनंदन करतो. आणि तुम्ही मुलांनी हा कौतुक सोहळा घडवून आणला कारण शिक्षकाला पुरस्कारांपेक्षा मोठा पुरस्कार आज मिळाला असं मला वाटतं. कारण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जागा निर्माण करणं, त्यांच्या हृदयामध्ये आपलं स्थान निर्माण करणं ही शिक्षकासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं बॉन्डिंग जे आहे ते या सत्कारातून मला दिसून आलं. कारण इतके छोटे विद्यार्थी आहेत, आत्ता 5वीला आले, पण ते अगदी मनमोकळेपणानं आपलं मत शिक्षकांविषयी व्यक्त करतायत. तर त्याच्यामध्येच हा मॅडमला खरा पुरस्कार मिळाला असं मला वाटतं. आणि तुम्ही सर्व मुलांनी हा सत्कार सोहळा घडवून आणला आणि आम्हा सर्व शिक्षकांनी यासाठी आमंत्रित केलं त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचे आणि मॅडमांचे पुन्हा एकदा आभार. प्रत्येक गुरुंना माझा विनम्रपूर्वक असा नमस्कार आहे की त्यांनी मला कायम असे शुभाशीर्वाद द्यावे आणि मला माझ्या कुटुंबाला माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी चांगलं घडवण्यासाठी त्यांचे आशीर्वाद आणि त्यांची सोबत त्यांच्या प्रेरणा त्यांचं सहकार्य फार महत्वाचं आहे. असलेले सगळे शिक्षक सगळे माझे विद्यार्थी यांनी जो सत्कार घडवून आणला त्याबद्दल अगदी मनापासून मला फार असं भरून येत. खूप छान असा